एडियन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। औरंगाबाद के फुलमरी तालुके में हो रही थी गांजे की काश्त, 66,05 क्विंटल का गांजा जब्त। भारत जूडो यात्रा में शहर जिला कांग्रेस सदर यूसुफ लीडर ने की राहुल गांधी से मुलाकात। और यौमे सहाफत के मौके पर एडियन मराठी न्यूज के चीफ ऑफ ब्यूरो राजू मस्के का इस्तकबाल। अब खबरें तफसील से। रियासती एक्साइज महकमे ने फुलमरी तालुके के गनोरी निधुना इलाके में छापा मारकर गन्ने और कपास की खेती में लगाए गए 66,05 क्विंटल का गांजा जब्त कर लिया और किसान के खिलाफ जुर्म दाखिल कर दिया। अधीक्षक राज्य उत्पादन औरंगाबाद गोपनीय माहितीनुसार फुलमरी तालुक्यातील गनोरी आणि निधोरा या ठिकाणी एनडीपीएस ऍक्ट 1985 अंतर्गत कारवाई केली असता त्या ठिकाणी 1,748 किलोग्राम एवढा गांजा मिळून आला। त्याची एकूण किंमत 66,00,000 इतकी असून पुढील तपास निरीक्षक श्री रोकडे हे करत आहेत। भारत जूडो यात्रा कलम नूरी जिला हिंगोली में औरंगाबाद शहर जिला कांग्रेस सदर यूसुफ लीडर ने रुकन पार्लियामेंट राहुल गांधी से मुलाकात की। इस मौके पर रियासती कांग्रेस सदर नाना पटोले ने यूसुफ लीडर का तारुफ राहुल गांधी से कराया। रुकन पार्लियामेंट राहुल गांधी की भारत यात्रा पीर को कलम नूरी में दाखिल हुई। इस मौके पर शहर औरंगाबाद के शहर जिला कांग्रेस सदर यूसुफ लीडर ने राहुल गांधी से मुलाकात की। यूसुफ लीडर का तारुफ रियासती कांग्रेस सदर नाना पटोले ने राहुल गांधी से कराया। इस मौके पर यूसुफ लीडर ने कांग्रेस के सिलसिले में मालूमात राहुल गांधी को दी और मुख्तलिफ मौजूदात पर बातचीत की। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की इस साल की तकसीम असनादात तकरीब तारीखी साबित होंगी, ऐसा तयक्कुन वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद योले ने जाहिर किया है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की 62वीं तकसीम असनादात तकरीब शनिचर को मुनक्किद की जा रही है। इसकी तैयारियों के सिलसिले में वाइस चांसलर प्रमोद योले ने तफसीली मालूमात दी। उन्होंने कहा कि ये तकरीब तारीखी साबित होंगी। इस मौके पर कौमी सहाफती दिन के ज़िमन में मुख्तलिफ अखबारात और इलेक्ट्रॉनिक मीडिया के सहाफ़ियों का इस्तकबाल किया गया। इनमें आकाशवाणी औरंगाबाद न्यूज़ यूनिट के रवि कुमार कांबड़े, दूरदर्शन के महेश डागा, अमूल देशमुख, महाराष्ट्र टाइम्स के आशीष चौधरी, पुण्य नगरी के तुषार वखरे, जी टीवी के विशाल करोले, सहाफ़ी मोहम्मद मेराज, साम टीवी के नौनीत तापड़िया, सीनियर सहाफ़ी सुधीर जगदाड़े, लोकमत के योगेश पायधन, दिव्य मराठी के शेखर मगर, लोकमत के हसन इनामदार, एडियन मराठी न्यूज़ के चीफ ब्यूरो राजू मस्के शामिल है। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी साजरा करण्यात येत आहे। गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षरित्या दीक्षांत समारंभ साजरा करता आला नाही, कारण कोविडचा प्रादुर्भाव होता। मधल्या पिरियडमध्ये आम्ही एक दीक्षांत समारंभ ऑनलाईन केला आहे, त्यानंतर कोविडनंतर पहिल्यांदा हा दीक्षांत समारंभ प्रत्यक्षरित्या साजरा करण्यात येत आहे। त्यामुळे याची सर्व तयारी आणि विशेष आनंदाने हा दीक्षांत समारंभ आम्ही साजरा करतो आहे। या दीक्षांत समारंभाचं अध्यक्षपद विद्यापीठांचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंगजी कोश्यारी हे भूषवतील। दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, जे परम सुपर कॉम्प्युटरचे जनक म्हणून ज्यांना ओळखला जातो आणि नालंदा विद्यापीठाचे ते कुलपती आहेत, हे भूषवतील आणि दीक्षांत भाषणसुद्धा डॉक्टर भटकर करतील। या दीक्षांत समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामधील तरतुदीनुसार 2 मान्यवरांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे। 2020च्या हिवाळी परीक्षा आणि 2021च्या उन्हाळी परीक्षा या
या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येतो आहे। यामध्ये ज्यांनी आचार्य पदवी संपादन केली आहे असे जवळपास 565 विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात येईल। एमफिलचे 5 विद्यार्थी आहेत ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यापीठामधनं कंप्लीट केलं आहे, अशा 2048 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येईल। तर पदवी अभ्यासक्रम अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रम ज्यांनी पूर्ण केला अशा 1,02,809 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल। केंद्र सरकारचे रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसा देशाचे केंद्रीय कृषी मंत्री माजी कृषी मंत्री माननीय श्री चरकचंद्रजी पवार यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की जानिब से लिए जाने वाले सैनेट और विद्या परिषद के इंतखाबात का प्रोग्राम शुरू हो गया है। इस जिमन में वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद योले ने मीडिया को मजीद मालूम दी। विद्यापीठ प्राधिकरण का निवडणुका विद्यापीठाने जाहीर केलेला आहे। ह्या निवडणुका आम्ही 2 टप्प्यामध्ये घेतो आहे। पहिला टप्पा जो आहे जे पदवीधारक आहे त्यांच्या गटामधनं विधी सभेवरती 10 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। त्या निवडणुका आहेत 26 नोव्हेंबरला। त्याचा संपूर्ण प्रोग्राम आम्ही स्टॅच्युटमधील तरतुदीनुसार जेवढा कालावधी पाहिजे आहे त्या कालावधीच्या आधी डिक्लेअर केला आहे। या गटामध्ये जवळपास 36,882 मतदार आहेत आणि या 36,882 हे जे मतदार आहेत ते या विधीसभेसाठी म्हणजे सिनेटसाठी 10 जागांसाठी 49 उमेदवार उभे आहेत। या 49 पैकी 10 उमेदवार ते निवडून देतील। त्याच्यामध्ये SC ST VJNT OBC आणि वुमेन असे प्रत्येक कॅटेगरीसाठी 1 उमेदवार आणि 5 हे खुल्या जागेसाठी असे 10 उमेदवार निवडून देण्यात येतील। या निवडणुकांसाठी म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी आम्ही विद्यापीठ परिक्षेत्रातील 4 जिल्ह्यामध्ये 51 मतदान केंद्र देतो आहे आणि या 51 मतदान केंद्रामध्ये बूथ संख्या जी आम्ही 83 बूथ ठेवतो आहे आणि यापर्यंत डिक्लेअर होऊ शकतील। दुसरा टप्पा जो आहे तो दुसरा टप्पा हा 10 जुलैला ठेवला आहे। त्याच्यामध्ये प्राचार्य कॅटेगरीमधनं, व्यवस्थापनामधनं, प्राध्यापकांमधनं आणि आपले विद्यापीठाचे जे प्राध्यापक आहेत यांचे प्रतिनिधी हे सिनेटवरती निवडून येतात, तसेच विभाग अकॅडमिक काउन्सिलवरती निवडून येतात आणि बोर्ड ऑफ स्टडीजचे हे सर्व इलेक्शन आहेत ते सुद्धा 10 डिसेंबरला आहे। त्याचीही प्रक्रिया चांगल्या तऱ्हेने सुरू आहे। पूर्ण इलेक्शन प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने सुरू आहे। जवळपास या इलेक्शनमध्ये 65 अपील माझ्यासमोर झाले। या 65 अपील खूप चांगल्या तऱ्हेने आम्ही डिसाईड केले, त्यामुळे कुठलाही निकाल हा विद्यापीठाच्या अगेन्स्टमध्ये न जाता विद्यापीठाने जी भूमिका घेतली त्यावरती आम्ही ठाम राहिलो आणि अशा पद्धतीने ह्या सर्व निवडणुका नियमाप्रमाणे सुरू आहेत आणि शांततेने पार पडतील अशी मला अपेक्षा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी के इंतखाबात के अमल में मुफ्ता मेस्टा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अठोले ग्रुप, कास्ट ट्राइब मुलाजमीन तंजीम, प्रोगामी असातिजा तंजीम वगैरह की जानिब से अपने पैनल और उम्मीदवारों का ऐलान प्रेस कॉन्फ्रेंस में किया गया। विद्यार्थ्यांचं भवितव्याचं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मुलांच्या लेकरांच्या भवितव्याचा मुद्दा आहे, शिक्षकांचा मुद्दा आहे, प्राध्यापकांचा मुद्दा आहे आणि या सगळ्यांना न्याय देण्यासाठी दोन्ही गोष्टी एकाच एक पूरक आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून ठरवलेला एक मुद्दा म्हणजे विद्यापीठ विकास आघाडी। जो काही सिनियर कॉलेजेस असतील, जे काही विद्यापीठ असेल, त्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास थांबलेला आहे, कोणीतरी नेत्याचं वाक्य मला आठवतं, विकास पागल झाला आमच्या विद्यापीठातला, तो विकासाला चालना द्यायची असेल तर आघाडीशिवाय पर्याय नाही। जे जे जिवंत आहेत ते जमा झाले, जे जे मुर्दाड आहेत ते तिकडे गेले। या जिवंत माणसांनी असं ठरवलं आपल्याला विद्यापीठाचा विकास केला पाहिजे।
आणि त्यासाठी आम्ही एक तरुण तडफदार असे असंख्य वर्षापासून विद्यापीठात कार्यरत असलेले शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षणाशी ज्याची नाळ जोडली गेलेली आहे अशी मंडळी या विद्यापीठ विकास पॅनल मधून उभे करण्याचा आमचा मानस आहे। शिक्षक मतदार संघामध्ये अनेक वर्षापासून एका विशिष्ट पक्षाचाच उमेदवार निवडून येतो तो दावा करतो आणि त्या उमेदवाराने आतापर्यंत काहीही केलेलं नाही आहे। मी त्यांनी प्रयत्न केले असतील परंतु त्याचा परिणाम दिसून आलेला नाही आहे। आता आम्ही शैक्षणिक संस्था चालवतो 15 वर्षापासून जे शिक्षक नोकरी करतात MSc आहे MCOM आहे PhD काही ठिकाणी ज्युनियर कॉलेजला सुद्धा BEd आहेत क्वालिफाईड आहेत त्यांना अनुदान मिळत नाही। शिकणाऱ्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण भेटलं पाहिजे तो मुलगा शिक्षण घेतला तर मार्केटमध्ये टिकलं पाहिजे आणि त्यामुळे या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जे काही आपले विद्यार्थी असेल त्या क्षेत्राचं आणि त्या मुलांचं एकूणच आर्थिक सामाजिक आणि राजकीय प्राबल्य वाढलं पाहिजे हे पदवीधरला आम्ही उभे करून त्यांच्या माध्यमातून आमचा अजेंडा सामान्य माणसापर्यंत सामान्य विद्यार्थ्यापर्यंत पदवीधर म्हणून पोहोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल। बाळासाहेब ठाकरे और वीर सावरकर के हिंदुत्ववादी ख्यालात का सबक भारतीय जनता पार्टी गद्दारों को दे रही है ये बात मजहे का खेज है। ऐसी तनकीद हिजब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबद अजदानवे ने की है। भारतीय जनता पार्टी जैसा जैसा इलेक्शन अभी गुजरात का इलेक्शन आ रहा है हिमाचल का शायद हो गया है और भी इलेक्शन आने वाले होंगे तो ऐसे हिंदुत्व के अलग अलग जो समाज में विभाजन करने वाले मुद्दे आगे लाती है। नौ जिहाद जो प्रकरण है वो कोई अभी का नहीं है सालों से चल रहा है। फिर पिछले 7-8 साल भारतीय जनता पार्टी क्या कर रही है सिर्फ इलेक्शन नजदीक आए बाद ये हिंदुत्व के मुद्दे भारतीय जनता पार्टी को याद आती है। आप इतिहास देखो कोई इलेक्शन नजदीक आया तो भारतीय जनता पार्टी हिंदुत्व का मुद्दा लाती है। अगर भारतीय जनता पार्टी चाहती है तो विकास के मुद्दे पर लड़ना चाहिए। अगर इतने विकास पुरुष देश में और राज्य में उनका नेतृत्व कर रहे हैं तो उस मुद्दे पर इलेक्शन में सामने आना चाहिए। लेकिन उनको पता है कि हमने विकास नहीं किया है इसलिए भावनिक मुद्दे पे भारत मुद्दों पे भारतीय जनता पार्टी इलेक्शन लाती है और इसी प्रकार चर्चा समाज में फैलाती है समाज में विद्वेष फैलाती है। लेकिन भारतीय जनता पार्टी के लोग बाला साहब ठाकरे और सावरकर स्वतंत्र सावरकर इनको समझाना ये बड़ी हास्यास्पद बात है। जिस स्वातंत्र्यवीर सावरकर को भारत रत्न देना चाहिए ये मांग बार बार हो रही है। भारतीय जनता पार्टी की सरकार केंद्र में पिछले 7-8 साल से इस महाराष्ट्र में भी 2014 से 2019 थी अभी भी है लेकिन भारत रत्न स्वातंत्र्यवीर सावरकर को अभी भी सरकार ने नहीं दिया है। अगर सही स्वातंत्र्यवीर सावरकर का सम्मान करना है तो उनको भारत रत्न देना चाहिए उनको भारत रत्न देकर पूजना चाहिए। लेकिन भारतीय जनता पार्टी बाला साहब ठाकरे जी और स्वातंत्र्यवीर सावरकर का विचार जो लोग शिवसेना से गद्दारी करके गए उनको स्वीकार है ये बड़ी हास्यास्पद बात है। कोई बाला साहब के स्मृति को प्रणाम करने के लिए आता है तो उसको स्वागत है लेकिन जो लोगों ने बाला साहब के विचारों से प्रताड़ना की है जो लोगों ने बाला साहब की शिवसेना गद्दार होकर तोड़ी है जिस भारतीय जनता पार्टी ने बाला साहब हो उद्धव जी ठाकरे साहब हो उनको तकलीफ देने का प्रयत्न किया है वो गद्दार लोग आज बाला साहब के स्मृति स्थल पर प्रणाम कर रहे करना जिसको उसका व्यक्तिगत है करना भी चाहिए लेकिन ये लोग दिखाओ पद्धति से ये कर रहे हैं क्योंकि बाला साहब का जो विचार है वो सही मायने में बाला साहब की संगठना इन्होंने तोड़ी है। बाला साहब के सुपुत्र को इन्होंने सत्ता से नीचे खींचा है और ऐसे लोग आज बाला साहब को सिर्फ शरीर रूप से वंदन करने जा रहे मन का स्वरूप तो इन्होंने जिस टाइम गद्दारी की और भारतीय जनता पार्टी के साथ मिले उसी दिन इन्होंने छोड़ दी। साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव की क्यादत में कन्नड़ में 18 नवंबर को मोर्चा निकाला जाएगा। किसानों के मुख्तलिफ मसाइल पर यह मोर्चा निकाला जा रहा है ये बात उन्होंने मीडिया से मुखातिबत में कही। 18 तारखेला
शेतकऱ्यांचा मोर्चा आपण कन्नडला आयोजित केलेला आहे ओला दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून. पण त्याचबरोबर एमएसईबीचे सुद्धा जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भातही तांत्रिक मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे जीआरचं वाचन करून, त्याचाही विषय आपण घेणार आहोत. आज एमएसईबीचा भरपूर त्रास आपल्या तालुक्यात आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रो, बऱ्याच लोकांना वन जमिनीतून आज वन खात्याचे लोक काढत आहेत. खरं तर अनेक वर्षापासून ही माणसं त्या वन जमिनीत काम करत असल्यामुळे त्या वन हक्क समितीकडे यांची प्रकरणं प्रलंबित आहेत. आणि प्रकरण प्रलंबित असताना सुद्धा बळजबरी फॉरेस्टवाले घुसून त्याला ढोकतायत, ही गोष्ट चुकीची आहे. आणि घरकुल जी काही जमिनी अतिक्रमणात आहेत तिथंच द्या असं शासनाचा नियम आहे, तो जी आर सुद्धा आपण त्यांना दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये इथे या मोर्चाला फक्त ओला दुष्काळ एवढा एक मुद्दा नसून एमएसईबी आणि अशा पद्धतीचे जे लोक आज अडकलेत त्यांच्यासाठी सुद्धा हा मोर्चा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की या मोर्चाला या. हा मोर्चा हर्षवर्धन जाधवच्या घरचा नाहीये. उद्या राजकारणात काय करायचं ते करा, माझं म्हणणं नाही की राजकारणात तुम्ही मला मदत केलीच पाहिजे, पण आज अडकलाय मतदारसंघ. कुठला पुढारी, कुठला राजकीय पक्ष, कुठला आमदार, खासदार, मंत्री, कोणी काही करायला तयार नाहीये. उगतच उठलं का सुटलं, आपल्या आपल्या पक्षाचा कार्यक्रमच त्यांनी लावलेला आहे. काय तर म्हणे धन्यवाद मोदी कशाबद्दल? राज्यपाल कोश्यारींनी महात्मा फुलेंना आणि शिवछत्रपतींना शिव्या घातल्या आणि कव्हर करायला नंतर मोदीजी म्हणतात छत्रपती शिवरायांचे नेते. अशा पद्धतीच्या लोकांच्यासाठी धन्यवाद मोदीजी. अरे असो, करा तुम्ही काय करायचं ते, वाटेल ते टॅक्स लावले, करा तुम्ही काय करायचं ते, आमचं म्हणणं नाहीये. पण शेतकऱ्यासाठी पण तर उभे राहणार, ते उभे राहत नाहीयेत. आज आपण फक्त उभे राहतोय, सगळेजण मिळून आपण हे करतोय, तर मला तुमची साथ लागेल, तेव्हा शेतकऱ्याचं आणि या गोरगरीब माणसाचं काम होईल, नाही तर होणार नाही. कृपया सगळ्यांनी यावं हे मी तुम्हाला विनंती करतो. माझ्या फोनची पर्सनल भेटीची वाट बघू नका. धन्यवाद. जिला पानी और सफाई मिशन यूनिट, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन के तहत जिला परिषद औरंगाबाद की जानिब से 2 रोजा वर्कशॉप का अहतमाम किया गया है. इस वर्कशॉप की इफ्तिताही तकरीब में जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर विकास मीना ने खिताब किया. इतर जे मुद्दे आहेत ज्यामध्ये आपल्याला वर्क करायचे ते तुम्हाला आयडेंटिफाय करून ठेवायचे आणि आपले मार्गदर्शकांना विचारायचे की अशी परिस्थिती आहे तर आम्हाला कसं करायचं. इथे सगळे मार्गदर्शन देतील, त्यामध्ये तुम्हाला जितकी मदत आहे ते करणार आहे. याच्यानंतर पण तुम्ही कंटिन्युअसली त्यांचे टच मध्ये राहा. आणि मला वाटतो की आपले ग्रामपंचायत मी राहील दुसरे जे दुसऱ्या राज्याचं आहे तो मला वाटतो की महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदला बऱ्यापैकी खूप अधिकार दिलेला आहे. तो असा पंडित म्हणू नका की माझ्याकडे अधिकार नाही, मी स्वच्छता कसा ठेवणार आहे. प्रत्येकाकडे दंडाचा अधिकार आहे, इतर सगळे अधिकार आहे तुमच्याकडे. त्याचा वापर करून आपल्याला आपल्या या जे योजना आहे, कार्यक्रम आहे, त्यामध्ये आपल्याला यश भेटला पाहिजे आणि त्यामध्ये प्रत्येकाला 100% त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे असं अपेक्षा व्यक्त करून. वस्ती रेल्वे में छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई से कल्याण स्टेशन के दरमियान, इसी तरह सीएसटी मुंबई से मस्जिद रेलवे स्टेशन के दरमियान लाइन ब्लॉक और पावर ब्लॉक लिया जाएगा. इसकी वजह से 12 रेलवे गाड़ियां मनसुख कर दी गई है. वस्ती रेलवे के तहत सीएसटी मुंबई से कल्याण स्टेशन के दरमियान, इसी तरह मस्जिद रेलवे स्टेशन से सीएसटी स्टेशन के दरमियान पावर ब्लॉक और लाइन ब्लॉक रहेगा. इसलिए तकरीबन 12 रेलवे गाड़ियां मनसुख कर दी गई है. इसका असर औरंगाबाद और जालना के मुसाफिरों पर पड़ेगा, क्योंकि नांदेड़ डिवीजन जाने वाली तपुन एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, राज्य रानी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस चंद योम के लिए मनसुख की जा रही है. इसकी वजह से 19 से 21 नवंबर के दरमियान नांदेड़ से मुंबई और मुंबई से नांदेड़ जाने वाली 12 गाड़ियां मनसुख की जा रही है. मराठवाड़ा के मुसाफिरों को इस दौरान मुश्किलों का मुकाबला करना पड़ेगा. खबर अहमदनगर से, महात्मा गांधी के खतील नथुराम गोडसे की हिमायत करने वाले अफराद के खिलाफ जुर्म दाखिल किया जाए और हिरासत में लिया जाए, ऐसा मुतालबा अहमदनगर कांग्रेस पार्टी की जानिब से किया गया है. शहराच्या ऐतिहासिक पवित्र माती मध्ये काही समाज कंटकांनी पाप करण्याचे काम त्या ठिकाणी केले. नरावडे लिखित जो उल्हास नरावडेचा जे काही मी पण नथुराम गोडसे बोलतोय, या नाटकाचं काल 61व्या राज्यस्तरीय शासनाच्या नाट्य स्पर्धेमध्ये सादरीकरण त्या ठिकाणी झालं आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये काही समाजकंटक सभागृहामध्ये उठले आणि त्या ठिकाणी गोंधळ सुरू केला. गोंधळ सुरू करत असताना त्या ठिकाणी नथुराम गोडसे
ही जन फादर ऑफ नेशन राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करण्याचं पाप या देशामध्ये केलं, तर त्या नथुराम गोडसेचं उदत्तीकरण करण्याचं काम हे समाजकर्ते त्या ठिकाणी करत होते. प्रेक्षक मोठ्या संख्येने होते, नाट्य कलावंत त्या ठिकाणी होते, सगळ्यांमध्ये दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं. मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या अशा देशद्रोही राष्ट्रद्रोही प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा तीव्र निषेध त्या ठिकाणी व्यक्त करतो. आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की ज्या महात्मा गांधींनी जगाला सत्यतेचा, अहिंसेचा आणि शांततेचा संदेश दिला, त्या गांधीजींच्या हत्येचं उदात्तीकरण जर कोणी करत असेल म्हणजे आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे. त्याची क्लिप सुद्धा आम्ही माध्यमांना उपलब्ध करून दिली आहे की ही जे टोळकं त्या ठिकाणी त्या टोळक्यातला एक समाजकटक त्या ठिकाणी म्हणतोय की मी जर नथुराम गोडसे असतो तर मी सुद्धा तेच केलं असतं. लक्षात घ्या की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची राज्यघटना दिली, संविधान दिलं, त्या संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत जर कोणी त्या ठिकाणी स्वैराचार करत असेल, समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल, तर काँग्रेस कदापि सुद्धा अशा प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद या देशामध्ये खपवून घेणार नाही. तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर. औरंगाबाद के फुलमरी तालुके में हो रही थी गांजे की काश्त, 66,05 क्विंटल का गांजा जब्त. भारत जूडो यात्रा में शहर जिला कांग्रेस सदर यूसुफ लीडर ने की राहुल गांधी से मुलाकात. और यौम सहाफत के मौके पर एडीएन मराठी न्यूज के चीफ ऑफ ब्यूरो राजू मस्के का इस्तकबाल. तो ये थी आज की खबरें, कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ. तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज, आवाज हर दिल की.